मौदा तालुक्यामध्ये बलेरो पिकअपने स्कूल बसला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये 34 महिला जखमी झाल्यात तर यातल्या 4 महिला गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्या सगळ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं आहे. बलेरो पिकअप ही मजूर महिलांना शेतात कामासाठी नेत असताना हा अपघात झालेला आहे. स्कूल बस ड्रायव्हर रवी वासनिक यांचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दुसरी बाजू म्हणजे या ठिकाणी रस्त्यांचं काम देखील निकृष्ट झालेलं आहे, त्यामुळे यामुळे देखील मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे याच्याकडे देखील प्रशासनानं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. नमस्कार, दैनिक देशनेतेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत साळवा येथील. आज मोठी दुर्घटना झालेली आहे. त्या घटनेमुळे बऱ्याच महिलांचे जीवनापूर येथील जो प्रवासी डग्गा आपल्या मजूर पक्ष घेऊन त्यांनी मौदा मार्गाने जात असल्यामुळे मौद्यातून जे बस स्कूल बस ते मांडरला जात होती त्या संदर्भात अचानक भास्कर रुळकोळे यांच्या शेताजवळ त्या मुलीवरच मोठा अपघात झालेला आहे. त्यामुळे आपण जनतेची काय व्यथा आहे ते घेऊया. सारे साहेब बोला, काय मेंबर साहेब काय झालेलं आहे तुझं प्रकरणाबद्दल तुम्ही काय बोलू शकाल? एकंदरीत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं हा अपघात झाला असावा असं मला वाटतं. आणि रोडवरती चिखलाचं प्रमाण खूप आहे आणि त्याच्यामुळं दोन्ही गाड्याचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं या प्रत्यक्ष ठिकाणी दिसत आहे. यामध्ये आणि रस्त्याची परिस्थिती पाहिली असता दोन्ही बाजूंनी कंजेस्टेड असा रस्ता झालेला आहे आणि त्यामुळे हा अपघात झाला आहे असं मला वाटतं. सरपंच समीर काय सांगू शकतो? प्रशासकाने जो PWDचा रोड आहे त्याचं रुंदीकरण व्हायला हो आणि रोडच्या बाजूला जे काही झाडझुडपे आहे त्यांचं तोडणी करून त्यांना बाजूला करून रस्ता सुरळीत नियमितपणे चांगला चालू राहील अशी मागणी आमच्या नागरिकाची राहील. प्रशासकाने ही जबाबदारी निभावला होती. आता ह्या 8-10 दिवसापूर्वीचा हा जो रोड झालेला आहे त्या रोडच्या बाजूला माती सुद्धा नाही टाकलेला आहे, मुरुम सुद्धा नाही टाकलेला आहे, सुद्धा यांनी टाकायला हवा आहे. ही महत्वाची बाब आहे. प्रशासनानी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. साहेबजी तुम्ही काय बोलू शकाल? साहेब मला एवढंच सांगायचं आहे की हा जो मार्ग आहे मौदा ते आंबोऱ्यापर्यंत जाणारा हा राज्यमार्ग मला वाटतं की 6 क्रमांकाचा आहे आणि या रोडनी खूप वर्दळ चालत असते. आता नव्याने जो डांबरीकरण झालेलं आहे त्याच्या साईड पट्ट्या सुद्धा भरलेल्या नाहीत. ज्या विभागाने असेल, PWD असेल, कोणता विभाग असेल त्यांनी तर काम करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शासनाने असे प्रत्येक ग्रामपंचायतला या रोडनी येणाऱ्या प्रत्येक ग्रामला निर्देश द्यायला पाहिजे की जेवढे जेवढे टर्निंगवरती झाडे असतील त्या टर्निंगवरच्या झाडांनी एकमेकांना वाहन दिसत नाही एकमेकांचं. आणि मी सुद्धा आपल्या स्थानिक लेवलवर ग्रामपंचायतला सुद्धा आता सांगू इच्छितो की प्रत्येक ग्रामपंचायतने या रोडचे झाडं टर्निंगवरचे तोडायला पाहिजे एवढंच माझी प्रतिक्रिया. आज ही झालेली अति दुःखद घटना आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनानं याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. ही रस्ते रोडवर येणारे जे झाडं आहे ज्यामुळे येणारे जाणारे वाहन दिसत नाही आणि हे जर झाडं नसतील तर असे सुद्धा झाले नसते म्हणून पूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर ठीक आहे, परंतु आता या समोर हे जे झाडं वगैरे आहेत दोन्ही साईडचे एक साईड ते काढायला कापायला पाहिजे आणि येणाऱ्या घटना रोखायला पाहिजे. हे प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी त्वरित लक्ष द्यावं. हा जो एक्सिडेंट झाला आहे ज्या मजूर ज्या स्त्री आहेत त्यांना ट्रॅक्टरवाला म्हणजे टेम्पोला घेऊन जात आहे, परंतु जागा कमी असल्यामुळे ते म्हणजे सरकार जबाबदार की सांग जबाबदार नसून प्रॉपर गावातील लोक या जबाबदार आहेत. त्या लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून ज्या समस्या येत आहेत त्या लोकांमुळे येत आहेत. तरी पण लोकांनी सुद्धा सरकार जबाबदार असला तरी पण लोकांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे असा मत आहे. माझी गाडी सुरू होती, माझी गाडी 2 नंबर होती. गाडी कोणती? काय बस?
आणि याची गाडी स्पीड होती होती माझी गाडी बसा इथे फार लागला त्याच्या टर्निंग मध्ये याच्या गाडीने कसं लहरली पलटी होणार पण बाजूनी मला माझी नाही माझी सुटी राहायची मी एवढ्या खाली उतरवत माझी एक तास खाली होतं याची गाडी पूर्ण रोड होती सेटर म्हणजे होती काय म्हणेन तो.